चहाच्या स्टॉलवर येऊन चहा पिणारी अनेक लोक आपण पाहिले असतील. तुम्ही म्हणाल आता यात काय नवीन, चहा तर सगळेच पितात. पण आम्ही तुम्हाला चहाच्या स्टॉलवर येऊन चहा मागणारे, चहा दिल्यावर फुरक्या वाजवत चहाचा घोट घेणाऱ्या एका मुंगसाची गोष्ट सांगणार आहोत. जालन्यातील अशोक तिळवणे यांचा हा चहाचा स्टॉल आहे. या स्टॉलवर माणसाबरोबरच मुंगूस देखील चहा प्यायला, पाणी प्यायला, बिस्किट खायला येत. अशोक यांनी आवाज दिल्यावरच काही क्षणातच हे मुंगूस इथे येत. या दोघांची चांगलीच गट्टी जमली. यांच्या मैत्रीची सुरुवात कशी झाली ते जाणून घेऊया. माघारी इकडं पाण्याचं काही नसल्यामुळं असाच एक मुंगूस भटकट भटकट आला माझ्याकडं. ते खरकटायचे पाण्याच्या बकेटा त्याच्यात तोंड घालायचं. त्याच्यानंतर ते खरकट्या पाण्यात तोंड घालायला लागलं ते योग्य नाही वाटलं. तर मग मी त्याला काय केलं, एका योजन रोचलं, वाटीमध्ये पाणी वगैरे ठेवलं. मग त्यांना पाणी वगैरे प्यायलं. पाणी वगैरे प्यायल्यानंतर मला चहा टाकून बघितला. मला काही चहा वगैरे पितो का नाही. मग त्याला चहा टाकला, तो मस्त चहा प्यायला लागला. मग त्याच्या पाठोपाठ एक दुसरा पण आला, त्याने पण पाणी किणी प्यायला लागलं. असं करता करता मग एक दिवस दोन, एक दिवस तीन, एक दिवस चार, असं त्यांना एक लाळच लागून गेला. असं त्यांना वाटायला लागलं की चला बाबा आपल्याला इथं काहीतरी भेटायला लागलं. आता इथं आजूबाजूला काही नसल्यामुळं मग त्यांना वाटायला की इथं काहीतरी भेटायला लागले. मग पहिले एक आला, दोन आले, तीन आले, असे करता करता पाच सहा जण यायला लागले. येता येता आता ते असे रोज अशी मैत्री झाली आमच्यावाली की बस त्याला बोलिलं की तो येतो चहा वगैरे दिवसा दोन दोन तीन टाईम. आपण चहा टाकली चहा पितो, दूध टाकलं दूध, बिस्किट टाकलं बिस्किट, असं खातात. आपण जेव्हा पण बोललो तेव्हा ते येतात. या स्टॉलवर चहा पिण्यासाठी येणाऱ्या अनेकांना या गोष्टीची आता सवय झाली. ते देखील या मुंगसाला चहा बिस्किट खायला देतात. पहिले पाणी दिलं तर त्याला चहा टाकलं, पण चहा पिल्या ते आता चहा प्यायसाठी तो नेहमीच येतो. असा सकाळ दुपार संध्याकाळ जेव्हा बी आपण टाकली त्यावेळेस तो येतो. त्याला कोणी बिस्किट देतं, आता कोणी बघतात लोक, कोणी म्हणतं माझ्या कोणी एक पुडा, कोणी म्हणतो माझ्या कोणी एक पुडा, कोणी चहाचे पैसे देतं, कोणी बिस्किटचे देतं. गेल्या अनेक महिन्यांपासून हे मुंगूस इथं चहा प्यायला येतं, पण त्याला अशोक तिळवणे यांनी बोलवावं लागतं. इतर कोणीही आवाज दिल्यावर मात्र ते इथं येत नाही. झाले की आता ते आता माझ्याकडे कमीत कमी आता कमीत कमी नाही म्हणलं मी तर 9-10 महिन्यापासून यायला लागले. असं बरख्या माणसांना जर आवाज दिला तर येत नाही, पण मी त्याला आवाज दिला की बराबर येतो. कारण त्याला आता त्याला एक लाळच लागून गेला माझ्या आवाज. आता मी जेव्हा पण बोलिल तेव्हा तो येतो. असं नवीन कोणी माणसानं आवाज दिला तर ते पळून जातं, ते काही येत नाही. माझ्या दुकानात येऊन बसतात, खुर्चीवर येऊन बसतात. बरेच जण असं बघतात त्याला, एखाद्या कुत्र्याला मांजरीला बोलवतो तसं त्या पद्धतीनं मी बोलवतो त्याला. त्या पद्धतीनं त्याला बोलिलं की तो बरोबर येतो. आणि त्याच्यासोबत आता तर तीन चार जण यायला लागले. पहिले तरी असे सडपातळ होते, पण आता एकदम जाड झाले ते. म्हणजे चहा दूध बिस्किट आता ते नेहमीच झालं त्यांच्यावालं. आपण जेव्हा बी बोलील तेव्हा ते चहा बिस्किट आपल्याला वाटलं की चला बाबा आता याला बिस्किट टाकून द्या. आता एक चहाच्या जंत्रोमध्ये चहा टाकतो, त्याच्यात एखादा बिस्किटचा पुडा, बसतात खातात, बसतात बी तिथं ते. पाण्याच्या थेंबाच्या शोधात आलेल्या या मुक्या जीवानं अशोक तिळवणे यांना जीव लावलाय. एक दिवस जरी हे मुंगूस दिसेनासं झालं तरी अशोक यांना हुरहुरी लागते, ते अस्वस्थ होतात. या मुंगसाला या ठिकाणी सुरक्षित वाटतं. माणसाच्या थाऱ्यालाही उभं न राहणाऱ्या या प्राण्यानं माणसाशी घट्ट मैत्री केली आहे. मुंगूस आणि माणसाच्या या मैत्रीची जालना परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. अजय गाडे, मॅक्स महाराष्ट्र, जालना.